गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बोटे गावातील नमरीश ठाकूर हा सकाळी रस्त्याच्या कडेला उभा असताना गोरेगाववरून आमगावकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनाने धडक दिल्याने नमरीशचा जागीच मृत्यू झाला. बोलेरो वाहन चालक तिथून वाहन घेऊन पसार झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करत बोटे गावातील नागरिकांनी गोरेगाव आमगाव मार्ग रोखून धरल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करत जोपर्यंत बोलेरो वाहन चालकावर कारवाई होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवू असा निर्णय घेतला होता. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी घेतल्याच्या नंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.